प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। भुसावळ तालुक्यातील वरणगावकरांना 24 तास पाणी मिळाले पाहिजे यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रयत्न करून पाणी पुरवठा योजना तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वरणगाव शहरासाठी 25 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती। परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेला स्थगिती देण्यात आली। यामुळे सरकारच्या विरोधात काळे कोर्टात गेले होते। कोर्टाने स्थगिती उठवली, परंतु पाणी पुरवठा योजनेचे काम अद्यापही सुरू न झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव येथे रास्ता रोकोही करण्यात आला होता। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक दिवसीय उपोषण वरणगाव येथील बसस्थानक चौकात करण्यात येत आहे। जर ही पाणी पुरवठा योजना लवकर सुरू करण्यात आली नाही तर येत्या 23 तारखेला जल आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे। की राजकारण करावं तर कसं करावं, जे काही तुम्ही श्रेयासाठी की या योजनेची जर कधी सुरुवात झाली तर याचं श्रेय सुनील काळेला भेटेल, भारतीय जनता पार्टीला भेटेल। या राजकीय अक्षापोटी त्यांनी हे निविदा नामंजूर केली। अरे लोक पाणी पुरवठ्यासाठी लोक वर्गणी जमा करता, लोक जमा वर्गणी जमा करून तिथे योजना तिथे सुरू करता। मी त्यांना वारंवार सांगत होतो की आज ही 25 कोटीची योजना आहे, तुम्ही जर तिच्यात थांबवली तर त्या योजनेचा DSR हा चालू वर्षाचा बदलेल। 25 कोटी योजना ती 30-35 कोटी योजनापर्यंत जाऊ शकते, त्याकरता तुम्ही योजना थांबू नका, तुमचं मत मांडा, त्या निविदेला मंजुरी द्या। परंतु राजकीय वैरापोटी अक्षापोटी त्यांनी ही योजना थांबवली, तरी प्रशासनानं त्यांनी थांबवली। प्रशासन लगेच तात्काळ तिची ही निविदा रिटेंडर केलं। रिटेंडर केल्यावर सुद्धा आता प्रशासक आलाय। प्रशासकाचा कारभार हा तुम्हाला माहिती असतो कसा असतो, तो शासन दरबारी या योजनेला अजूनही तिथे वर्क ऑर्डर मिळत नाहीये, त्याचं दुःख आम्हाला आहे। म्हणून हे उपोषण इथे केलं। आमची मागणी आहे की मंजूर, आम्ही सरकारला नवीन काही मागत नाहीये। जे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं 25 कोटीची योजना 24/7 ही मंजूर करून दिली, त्या योजनेचा पहिला हप्ता सुद्धा नगरपालिकेच्या इथे अकाउंटवर जमा झालेला आहे। त्या योजनेच्या कामाला सुरुवात करा, ही आमची मागणी आजच्या उपोषणाच्या वेळेस इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होती। मुख्याधिकारी इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की मी तात्काळ लवकरात लवकर वर्क ऑर्डर देण्यासंबंधी मी कार्यवाही करतो, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन इथे दिलं, लेखी आश्वासन दिलं। आम्ही त्यांना इथे इशारा दिलाय की आज जरी हे उपोषण आम्ही इथे स्थगित करतोय, संपत नाहीये, स्थगित करत जरी असले तरी 23 तारखेच्या आत परत या कामाला जर आपण नाही सुरुवात जर कधी केली तर आम्ही जलसमाधी आंदोलन हे करणार आहे, म्हणजे करणार आहे। त्यात कमी जास्त जर कधी झालं तर त्यास प्रशासन जबाबदार राहील। वरणगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत सुरेश महाले, इंडिया अपटक न्यूज मराठी।